विद्यार्थी मित्रांनो, चित्रकलेच्या तासामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण स्मरणचित्रामध्ये माझा आवडता खेळ या विषयावर चित्र तयार करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण आपल्या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे संपूर्ण कागदाच्या बाजूनं 1 सेंटीमीटरचा अंतर सोडून बॉर्डर पहिल्यांदा आखून घ्यायची आहे. आपण याप्रमाणे आपल्या चित्रामध्ये लागणाऱ्या आकृती यांचं रेखाटन याप्रमाणे करून घ्यायचं आहे. आपल्या चित्रामध्ये कोणत्या ठिकाणी आपण काय काढणार आहे याची एक कल्पना येण्यासाठी पूर्णपणे एकच रेखाटन आपण याप्रमाणे करून ठेवायचं. प्रत्येक ठिकाणी चित्रामध्ये लागणारे पाठ्यावरच्या दुसरीचे आकार, मैदानात समजा खेळ असेल तर मग लांबवर दिसणाऱ्या इमारती, घरं, झाडं, मंदिर, शाळा, जे काही असेल पाठीमागची बाजू, त्याचं कच्चं रेखाटन याप्रमाणेच आपल्याला करून घ्यायचं आहे. साहजिकच ते थोडंसं लांब अंतरावर असल्यामुळं त्याचा आकार छोटा दिसणार. पाठीमागची बाजू याप्रमाणे आपण दाखवली म्हणजे आपल्या चित्रामध्ये अधिक जिवंतपणा येतो. याप्रमाणे चित्रातला पूर्णपणे कच्चा असलेला आकार सर्व रफ आपण तयार करून घेतलेले आहेत. यानंतर आपल्याला यावरच चित्र तयार करायचं आहे. काढलेल्या आकाराला त्याच्यावरती आपण पूर्णपणे कच्चं रेखाटन करून घेण्यासाठी सोप्या अशा पायऱ्या वापरणार आहोत, जेणेकरून आपलं चित्र सहजपणे सोप्या पद्धतीने तयार करता येईल. याप्रमाणे असं
भुवया, डोळे, इथे नाक आणि तोंड, या पद्धतीने चेहरा तयार करून आपण सुरुवात करूया। पद्धतीने पूर्णपणे याचं चित्राचं रेखाटन करून घ्यायचं आहे। आपण याचा याला बॉर्डर करूया। Thank you.
याप्रमाणे आकृती आपण तयार सर्व केले. त्यानंतर पाठीमागची बाजू सर्व भागांना बॉर्डर दिल्यानंतर आपलं चित्र रेखाटनाचं काम पूर्णपणे संपेल. मागच्या चित्रात सांगितल्याप्रमाणे आकृतींची उंची योग्य प्रमाणात असायला हवी. सर्वसाधारणपणे स्मरण चित्रामध्ये आपल्याला 2, 3 किंवा 4 या आकृती आपण काढायच्या असतात. आपण आपल्या या चित्रामध्ये 3 आकृती काढलेल्या आहेत. पाठीमागच्या बाजू दिसणाऱ्या याप्रमाणे सर्व आकृतींचं रेखाटन पूर्ण केलेलं आहे. या पद्धतीनं आपलं पूर्ण रेखाटन झालेलं आहे. या ठिकाणी या पद्धतीनं स्मरणचित्रातला फुटबॉल किंवा मैदानी खेळ हा विषय या पद्धतीनं आपल्याला तयार करायचा आहे. आपण आता या चित्रामध्ये जसं रेखाटन केलं तर रंगकाम आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे काढलेलं चित्र पेस्टल ह्या रंगांमध्ये आपल्याला रंगवायचं आहे. पेस्टल खडूमध्ये यामध्ये आपण याप्रमाणे रंगवणार आहोत. यामध्ये चित्र रंगवताना चित्र रंगवायला सोपं जातं. एका रंगाचं दुसऱ्या रंगांच्यामध्ये मिक्स करणं हे सोपं असतं. सोप्या पद्धतीने आपल्याला ते रंगवता येतं. जसं आपल्याला पाहिजे हवं तसं, हवं तितकं आपण चित्र पाहिजे तसं मनाप्रमाणे आपण रंगवू शकतो. तर आपण आता काढलेल्या या चित्राला रंगवायला सुरुवात करणार आहोत. पहिल्यांदा चित्राला जर बॉर्डर दिलेली असेल चित्र रंगवायला सोपं जातं. आपण यामध्ये एकापेक्षा अधिक रंग मिसळून शेडिंग त्याचं करू शकतो. हवं तसं आपण ते रंगवू शकतो. चित्राचं रंगकाम करताना जर आपण वरून चित्र जर रंगवत आलो तर मग चित्र आपल्याला दुसरा पुढचा भाग रंगवताना रंग हाताला लागत नाही. त्यामुळं शक्यतो रंगकाम करताना वरून जर आपण चित्र रंगवत आलो तर आपल्याला चित्र रंगवायला काम करायला सोपं जातं. मी यामध्ये एकपेक्षा वेगळा रंग वापरतोय.
तेही एका रंगानं आपल्याला दुसरे रंग मिक्स करून त्यामध्ये शेडिंग दाखवता येते. एका रंगावर दुसरा रंग घासून आपल्याला त्यामध्ये रंगांचे आकर्षक भाग चित्रातले दाखवू शकतो आपण. याप्रमाणे याप्रमाणे एका रंगामध्ये दुसऱ्या रंगाची छटा मिळून या प्रकारे आपण आपलं चित्र जास्तीत जास्त आकर्षक बनवू शकतो. शेडिंग करताना एक रंग दिल्यानंतर त्यापेक्षा थोडासा गडद असलेला दुसरा रंग दिला की आपलं चित्र जास्तीत जास्त आकर्षक आणि छान दिसतं.
याप्रमाणे रंग एकमेकांच्यामध्ये आपल्याला व्यवस्थितरित्या मिक्स केले की आपलं चित्र आकर्षक दिसेल. आणखीन गडद रंग वापरता येईल थोडासा. दूरवर असणाऱ्या वस्तूंना रंग देताना तो जर फिक्का रंग दिला तर त्या दूर आहे पाहणाऱ्यांच्या लक्षात. आपण आता यामध्ये बॉडी कलर किंवा अंगाचा रंग देऊया. यामध्ये रंगवताना आकृती जेव्हा आपण रंगवतो
त्यामध्ये आकृतींच्या अंगाचा प्रत्येक आकृतीच्या अंगाचा रंग वेगळा दाखवा. दिलेल्या रंगापेक्षा थोडासा गडद रंग घेऊन त्याला शेडिंग करतोय. अंगाचा जो रंग आहे तो वेगवेगळा असला चित्रामध्ये वेगळे पण दिसतो. यामध्ये प्रत्येक खेळाडूचा कपड्यांचा रंग हा वेगवेगळा दाखवणार आहोत.
आपण काढलेल्या बॉर्डरच्या बाहेर समजा जाणार नाही याची काळजी मात्र घ्यायची. काढलेल्या रंग दिलेल्या प्रत्येक भागाला आपण शेडिंग करणार आहोत. त्याप्रमाणे जो रंग दिला असेल त्या रंगापेक्षा थोडासा गडद रंग आपण वापरायचा. आपल्या चित्रामध्ये आपण जे रंगवतो प्रत्येक आकाराचे प्रत्येक आकाराला शेडिंग दिल्यासारखं दिसेल. शेडिंगचा रंग दिलेल्या रंगापेक्षा गडद असतो.
शेवटी काळ्या रंगाचा वापर करायचा। जमीन ग्राउंड यासाठी साधारण कडक पिवळा रंग वापरावा। यामध्ये यापेक्षा आण्विक छटा वापरता येतील।
चित्रामध्ये आणखीन आकर्षकपणा दाखवता येईल. याप्रमाणे आपल्याला आपलं चित्र अधिकाधिक आकर्षक बनवता येईल.